शोज मराठी मनाचा 2017 या जागतिक मराठी संमेलनात राज ठाकरे पोहोचलेले आहेत. शिवाजी मंदिरात कार्यक्रम होतोय आणि सध्या ते बोलत आहेत. आपण थेट जाऊया. बाळासाहेबांची शाबासकी मिळाली होती, फार छान काढले. मला असं वाटतं मी तिसरी चौथी वगैरे असेल त्यावेळेला. त्याला बाबासाहेब पुरंदरेंचं महाराज नावाचं पुस्तक आलं होतं. राजा शिवछत्रपतीची जे दोन खंड आहेत त्याचं मिळून एक पुस्तक, एवढं मोठं पुस्तक होतं, आधी मिळत. त्याच्यावरती जे शिवाजी महाराजांचं जे चित्र होतं बहुधा ते दलालांनी केलेलं होतं, तर ते चित्र मी काढलेलं मला आठवते आणि मी ते बॉलपेनने केलं होतं. त्याच्यामुळे खोडण्या बिडण्याचा विषय नव्हता. आणि मलाही त्याचा आनंद फार झाला होता. पण तो एकच दिवस टिकला कारण ते दुसऱ्या दिवशी कुठे गेलं कळलं नाही. फाडलं कोणी का कुठे गेलं मला माहिती नाही. ते काय एवढंच आठवत मला. ही गोष्ट चांगली होती की शब्द असो की चित्र, खोटणं कधी जमत नाही. एवढं तर नक्की. ही गोष्ट फार नाही. आपण सर्व जगभर गेला, विशेषतः वॉल्ट डिस्नेचा गेला किंवा इथं चित्रपटा संदर्भात किंवा नेता म्युझियम सर्वच फिरलं, तर तिथली चित्रकला वेगळी चित्रकला सगळी चित्रकला संदर्भ आणि आपल्याकडची महाराष्ट्राची चित्रकला याच्यामध्ये काय फरक जाणवतो किंवा काय असायला पाहिजे. त्यातला सगळ्यात मोठा फरक हा मला भारतामधला आणि भारताच्या बाहेरचा सगळ्यात मोठा फरक मला शिल्पकलेत जास्त दिसतो. शिल्पकलेमध्ये ते जेवढे पुढे आहेत आजही, मला असं वाटतं भारतात तशा प्रकारचं त्या प्रकारची शिल्पकला आपल्याकडे चांगलं करतात, वाईट करत नाही. आता मोठमोठे आपल्याकडे दही पुतळे वगैरे राहतात आणि आपल्याकडे काय पुतळ्यांचं देवच फुटलेलं असतं. पण त्याच्यातली जी अनाटॉमी असते, मग तो घोडा असेल किंवा माणूस असेल किंवा त्याने अंगावर घातलेला कपडा हा दगडात आहे असं न वाटता तो कापड आहे असं वाटणं, ही मला असं वाटतं की ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी लोकांना भावते की बाबा हे हा दगड नाही हे कापड आहे. हा फील देणं त्या शिल्पकलेसं ही गोष्ट मला खूप मोठी वाटते. म्हणजे जर समजा आपण अनेक मायकल एंजेलो पाहिलं किंवा आपण विंची पाहिला, तर ते पाहिल्यानंतर असं वाटतं की त्याच्या अंगावरती जे कापड आहे ते खरंच कापड टाकलं गेलंय, पण आपल्याला लक्षात येत नाही की तो मार्बल आहे. आणि त्या प्रकारचं शिल्प किंवा त्या प्रकारच्या गोष्टी ह्या माझ्याकडे मला असं वाटतं आपल्याकडे फार मी अजून तरी पाहिलेलं नाही. साधारण आपला शिल्पकला जो प्रवास होता इतिहासाने बघितला आपण, तरी पण ते असं होतं की मथुरा शैली असेल जी आपल्याकडची असेल ना ग्रीक, त्यांच्याकडून आपण दगड कोरायचं जे होतं ते पूर्णपणे आपल्याकडे लाकडामध्ये करत होतं. म्हणजे तो प्रवास होतो आणि आपलं एकंदरीत शिक्षण आहे जे जेमध्ये आपण शिकलो ते ब्रिटिशांकडनं झालं होतं, त्यामुळे ते शिक्षण संपूर्ण ब्रिटिश आहे, त्यामुळे तो एक प्रश्न आहे. पण आता मला मगाशी मी असं थोडासा एक अजून एक बोलायचा विषय राहिला, म्हणजे परदेशातला आणि आपल्याकडची सगळ्यात मोठी जी तफावत मला दिसते ती म्हणजे परदेशात असलेली कलेची कदर आणि भारतात असलेली कलेची कदर याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मुळात आपल्याकडे जिथे अॅनिमेशन फिल्मला जिथे कार्टून फिल्म म्हणतात आणि अॅनिमेशन फिल्म लागल्यानंतर आई वडील सांगतात अरे नाही त्या मुलाला घेऊन जायचं होतं कार्टून फिल्मला. सो तुम्ही जर परदेशामध्ये जर गेला तर तिकडे ते अॅनिमेशन हे कल्चर आहे किंवा कुठची गोष्ट माहिती त्यांचं लिटरेचर असेल किंवा कुठच्याही गोष्टी असतील हे शाळेपासून त्यांना भिनवलं जातं, आतमध्ये जातं ते प्रत्येक गोष्ट त्यांच्या आतमध्ये जाते. त्यांच्याकडचा बघतो, मला एक प्रसंग मला आठवतो म्हणून मी आपल्याला सांगतो की मी ऑस्ट्रेलियाला होतो आणि एका ठिकाणी गेलो जिथे कॅप्टन कुक म्हणजे ज्यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला, असं मोठी लॉन होती आणि त्या लॉन वरती एक छोटस घर होतं. आम्हाला सांगितलं कॅप्टन कुकचं घर, मग थोडी बहुत काही माहिती मिळाली आम्हाला की बाबा त्यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा याने शोध लावला तो हाच कॅप्टन कुकचं घर. ते घरात फिरून वगैरे आलो, खाली आलो, एक सविनियर शॉप होत, त्या शॉपमध्ये मी असं जसं त्या दुकानात असं बघत होतो काय काय गोष्टी आहेत, तर त्यांची काही किचन बिचन वगैरे सगळ्या गोष्टी असत. जरा मागे वळलो तर माझ्या असं लक्षात आलं एक मोठा जगाचा नकाशा आहे आणि त्या जगाच्या नकाशावरनं अशा काहीतरी खालून तीन लाईन गेल्या
असेल काहीतरी. इतक्यात एक एवढ्या एवढ्या लहान मुलींची तिथे काही जी ट्रीप आली होती, अगदी एवढ्या छोट्या छोट्या होत्या आणि सगळ्या आतमध्ये आल्या, चिमचिवाट सगळा सुरू झाला. नंतर त्याच्या दोन या पण आल्या, काय त्यांच्या शिक्षिका पण आल्या, त्या मोठ्या होत्या. आतमध्ये आल्या आल्या त्यातल्या एका शिक्षिकेने एका मुलीला सांगितलं की हा नॉब दाब. मी असा उभा राहिलो मुद्दाम, तिने तो नॉब दाबला, ती जी एक लाईन होती त्याच्यावरती लाईन पेटले आणि मग त्या शिक्षिकेने त्या मुलीला सांगायला, मुलांना त्या मुलींना सगळ्यांना सांगायला सुरुवात केली की कॅप्टन तो पहिल्यांदा इथून निघाला, मग त्याने ह्या देशात गेला, इथून गेला, मग ह्या समुद्रातनं मग हिंदी महासागरातनं असं करत 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 तो असा काय हिंदी महासागर का पॅसिफिक तिकडणार. मग दुसऱ्या मुलीला सांगितलं मग तू जा दुसरं, तिने दुसरं एक नाव जातलं, मग दुसरी लाईन पेटली, मग तिने सांगितलं की मग त्याला त्याला काय हाताला लागलं नाही. मग त्यांनी पहिल्यांदा परत दुसऱ्यांदा प्रयत्न केला, परत ते सगळे दिवे लागले, परत तिने सांगितलं की ह्या देशात गेला, या देशात गेला, असं असं गेला, परत त्याच्या हाताला काही लागलं नाही. मग तिसऱ्या मुलीला बोलत तिला तिसरा नॉब दाबला सांगितलं, मग तिसऱ्या नॉबला परत ते दिवे लागले तिसऱ्या लाईनचे, मग ते परत हा इथून निघाला, कॅप्टन कुक असा गेला, या देशात गेला, असं गेला, आणि मग त्याला एक लाईन लागली तो ऑस्ट्रेलिया. मला असं वाटलं की मला पण ती शिकवते ही जी गोष्ट, म्हणजे आमच्या आपल्याकडची व्यक्तिमत्व, आपल्याकडचे महापुरुष किंवा आपल्याकडची जी लोक आहेत यांच्याबद्दल त्याच वयामध्ये ती गोष्ट समजून सांगणं, हे मला असं वाटतं ती व्यक्ती मुलगी तो मुलगा कोणीही आयुष्यभर विसरणार नाही. पण मी अनेकदा शाळांचे जे माझे काही परिचयाचे लोक आहेत त्यांना मी सांगतो की तुम्ही इतिहास हा भूगोलातनं शिकवा. आणि आज तर तुम्हाला गुगल अर्थ वगैरे पासून सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. सो समजा आपण दुसरं माहितीचं किंवा पहिलं माहितीचं किंवा कुठचंही फ्रेंच राजे शिवाजी महाराजांचा समजा इतिहास तुम्हाला सर्जवायचा आहे, तुम्हाला गडकिल्ले त्याचं भौगोलिक स्थान तर माहिती पाहिजे, जे तुम्ही सहज सांगू शकता, जे व्हिज्युअली तुम्हाला डोळ्यासमोर येऊ शकतं की अच्छा अच्छा म्हणजे पन्हाळगडाचा वेढा पडल्यानंतर महाराज तिथून विशाळगडावरती आले, तर पन्हाळगड कुठे आहे, विशाळगड कुठे आहे, मग ती तुमची आपली जी खिंड पावन खिंड आपण ज्याला म्हणतो, मग त्याचं लोकेशन कुठे आहे, हे जर दाखवत दाखवत जर समजा तुम्ही इतिहास त्या मुलांना समजून सांगायला लागलात तर मला असं वाटतं तो इतिहास ते कधीही विसरणार नाही. आणि त्या गोष्टीची जबाबदारी त्या गोष्टी ह्या मला असं वाटतं की परदेशामध्ये त्याची काळजी जेवढी घेतली जाते तेवढी आपल्याकडे आपली काळजी घेतली जात नाही. तर मला आजही आठवते की 26 जुलैला ज्या वेळेला आपल्याकडे मुंबईमध्ये पाणी ज्याला तुंबलं गेलं की पाऊस झाला आणि ते सगळं झालं, आमच्याकडे कलानगरला बरोबर मासश्रीच्या बाजूचा बदला हा आपल्या सातोळेकर सरांचा, ते पाणी ज्याला वाढलं ते साधारणपणे एक खालून ग्राउंड फ्लोअर पासून एक 1.5 मजला पाणी तिथे होतं, कारण तसं कलानगर थोडंसं आमचं खाली आहे. तिथे आम्ही लहान असताना सातोळेकर त्यावेळेला बऱ्याचदा परदेशी असायची, तर आमची क्रिकेट खेळायची जागा ही त्यांचा बंगला होता आणि त्या लागूनच त्याला त्यांचा स्टुडिओ होता. सातवळेकर म्हणजे ज्यांचं पेंटिंग आज राष्ट्रपती भवनामध्ये आहे असा अशा प्रकारचे चित्रकार, त्यांचं त्या संपूर्ण पाण्यामध्ये आयुष्यभरात सगळी पेंटिंगचा चिखल झाला. पण या देशातल्या एकाही राज्यकर्त्याने किंवा कोणीही अशी गोष्ट विचारली नाही की हे काय झालं किंवा ते काही साफ करता येईल का किंवा काही गोष्ट करता काही, कारण कदरच नाही. ही जर गोष्ट जर समजा परदेशामध्ये घडली असती तर मला असं वाटतं केवढी गोष्ट मोठी झाली असं त्यांच्याकडे. आणि कलेतला हा मला असं वाटतं फरक सर्वात जास्ती आहे परदेशातला आणि आपल्याकडचा, आपल्याकडे कलेला कदर नाही. गमत म्हणजे कलेची कदर नाही. गमत नाही सातोळेकरांनी तो सिलेबस आखला होता फाउंडेशन सातोळेकर माधव सातोळेकर जेव्हा कला संचालक होते तेव्हा त्यांनी जो सिलेबस आपल्याकडे टाकला होता जो आपण सगळे फाउंडेशन पासून त्याच्यामध्ये फार छान वाक्य म्हणजे वॉटर प्रूफ तिकडनं आले परदेशातूनच आपण आलो होतो, पण त्याचं एक छान वाक्य होतं की दिसणे आणि पाहणे याचा फरक नेमका तोच आपल्याकडे सहार्थ दाखवत नाही. आणि दुसरं वाईट उदाहरण जसं ते इकडचं आहे तसं इकडचं एक उदाहरण बघितलेलं मला म्हणजे नेहमीच आहे ते जहांगीर आर्टमध्ये लहान मुलांच्याशी सहज येते, मग त्या टीचर असतात बाई असेल किंवा पुरुष कोणी टीचर असेल आणि बरोबर सगळ्या मुलांना सगळं घेऊन डायरेक्ट पाया
मग दाखवता तरी कशाला खरं ते त्याला पहिलं जहांगीर आर्ट गॅलरी दाखवायची असते. जे पेंटिंग लागतात त्यांना माहिती असेल. हा आपल्याकडे आहे त्याचं ते दुर्दैव आपल्याकडे कारण असेल नाही ते मला त्याच्यासाठी आम्ही काही वेळा आमचे प्रयत्न तुटके असतात. आम्ही काय प्रयत्न केले होते की जेव्हा मी जेव्हा जिंजला दिवस होतो आम्ही तेव्हा मी दोघांमधला अजून एक फरक म्हणून सांगतो. आता आता ओबामांनी जाता जाता एक गोष्ट सांगितली. मी डॉग लव्हर आहे, प्राणी प्रेमी आहे. आता हे जे जसं सांगितलं की बाबा जहांगीरला जसे येऊन पटकन घेऊन जातात. आपल्याकडे अनेक जण समजा बघितलं तर कुत्र्यांना जेव्हा फिरायला घेऊन जातात त्यांना लंगडी करू देत नाही. तर तसं तसं आता असं त्याला गेलं तर चालेल का? नाही करता येत. पण आता जर समजा ओबामांनी एक शेवटची जे काही निर्णय घेतले त्याच्यातला सगळ्यात एक महत्वाचा निर्णय होता की तुम्ही जे नेक्स्ट डॉग स्निफर जे बॉम्ब शोधणारे आणि हे जे असतात हे जे तुम्ही इथून घेऊन जाता अमेरिकेतनं ज्या ज्या वेगवेगळ्या देशांमध्ये समजा त्यांना काही इजा झाली, त्यांना काही पाय सुटला किंवा तो मेला किंवा काही झालं त्याची बॉडी किंवा तो तसाच असता हे परत अमेरिकेमध्ये घेऊन यायचे कारण ते अमेरिकन नागरिक आहेत. त्यांना जर दफन करायचं त्यांना जर पुरायचं असेल तर ते अमेरिकेच्या भूमीमध्ये पुरलं जाईल. तुम्ही कुठेही सोडून यायचं नाही. त्याच्यामुळे आता ह्याच्या पुढे जे कुत्रे जातात ते मोजले जातात किती चाललेत आणि तेवढे परत आले पाहिजे. तिथे जर समजा कुत्र्यांबद्दल ही जर गोष्ट असेल तर माणसांबद्दल काय असेल आणि मग कलाकारांबद्दल काय असेल? पण त्याचा दुर्दैव सगळ्या शाळांमध्ये चित्रकला शिक्षक आहे. सगळ्या शाळांमध्ये चित्रकला शिक्षक आहे, कलेचे शिक्षक आहेत. आठ टीचर डिप्लोमाचे जवळपास 200 कॉलेज आहेत महाराष्ट्रात. परंतु दुर्दैवाने त्यांच्यावर धड संस्कार झालेला असतो. आपल्याकडे तर शिक्षकांना शिकवायची आता हेही अभ्यासक्रम आहे शिक्षक. आता मी ड्रॉइंग टीचर होतो 12 वर्ष. मी स्वतः ड्रॉइंग टीचर होतो 12 वर्ष. शिक्षण संस्थे मी 11वी माझं वाक्य लागलेलं नाही. वस्तुस्थिती अशी त्याचा ड्रॉइंग टीचर आणि पीटी टीचर यांचे तास कमी केले आणि ज्याला पुढावर ड्रॉइंग जमत असेल दुसऱ्या शिक्षकांना शिकवावं अशा सगळ्या ग्रामीण भागात परिस्थिती. आणि जिथे जिथे विना अनुदान येते तिथे तर ड्रॉइंग टीचर नाहीतच. म्हणजे तुम्ही चित्र दिसणे भाग तर वेगळा आहे पण जिथे पाहायलाच मिळत नाही तिथे दिसणार नाही. म्हणजे दिसण्यासाठी तर खरं आणखी शिकावं लागेल की रंगाचे फोट काय त्याला टेक्स्चर फोट हे शब्दच माहित नाहीत कधी की त्याच्या पलीकडे फक्त जे पेटीतले लाल पिवळा निळा एवढे माहिती आहेत त्याच्या पलीकडे काय माहित नाही. आणि विशेषतः सरकारकडे ड्रॉइंग टीचर्स त्या सगळ्या संस्था आहेत त्या गेली 10 वर्ष मोर्चे घेऊन जात आहेत की आमच्या नोकऱ्या रद्द करू नका. हा नाही त्याला माहितीच नाही. 300 वर्ष मागे राजकारणाचा प्रश्न आहे परंतु प्रश्नच होती त्याच विचार आला म्हणतो नंतर त्याचं आधीच विचारतो. कसं आहे की आपल्याकडे या म्हणजे दृश्यकला विषय किंवा विशेषतः दृश्यकला बाकी संगीत आणि त्याच्यामध्ये थोडीतरी जाण असेल पण राज्यकर्त्यांमध्ये किंवा राजकारण्यांमध्ये फार कमी लोक आहेत नाहीत म्हणजे मोठा मला सगळे असतील की ज्यांना दृश्यकलेची जाण आहे. दृश्यकला शिक्षण आणि दृश्यकला एकंदरीत याविषयी सरकारचं किंवा आपले शासनाचं एकूण काय धोरण असलं काय कसं राबवायला लागतं ते कसं आहे? मला असं वाटतं की प्रत्येक डिपार्टमेंटसाठी आपल्याकडे काय आहे निवडून येणारा आमदार आणि खरं तर आता 52 साली जे 52 साली नाही त्याच्या अगोदर म्हणजे ज्यावेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेचं जे नेहरूंचं मंत्रिमंडळ होतं मला असं वाटतं त्याच्यासारखं उत्तम मंत्रिमंडळ कधीच झालं नाही. की ज्या क्षेत्रातला जो तज्ञ आहे तो त्या मंत्रिमंडळाचा मंत्री असेल म्हणजे त्या मंत्र्या त्या खात्याचा मंत्री असेल. ही गोष्ट आता खरं तर मोदींना सहज शक्य होती, बहुमतामध्ये शक्य होती पण त्यांच्या ते डोक्यात येणार नाही. ते प्रश्न असा आहे की आपल्याकडे विचारलंही जात नाही. जी तज्ञ लोक आहेत अनेक क्षेत्रांमध्ये काम करणारी आहेत त्यांना तर साधं विचारलंही जात नाही की नेमकं काय व्हायला पाहिजे नेमकं काय करायला पाहिजे. ज्याला स्वतःला वाटेल आता कसं आहे दप्तराचं ओझं कमी करायचं याचा अर्थ शिक्षण म्हणजे तुमचं काय म्हणतो पटला पुस्तकं आणि ह्या सगळ्या गोष्टी कमी करायच्या बरोबर. तर आपल्याकडचे मंत्री जर समजा काट्याने दप्तर तपासत असतील की दप्तराचं वजन कमी करायचं याच्यावरती मग आता ह्याच्या पुढे काय बोलायचं? तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ज्या नाही तिथे उपस्थित पण सरकार शिक्षणाकडे विनोदाने बघतोय विनोदाच्या तावडीत
नाही या सगळ्यात कसं आहे शिक्षण आहे की शिक्षण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ज्यातनं तुम्ही पुढे खरंच जाता ज्याच्यातनं तुम्हाला ज्या गोष्टींमधनं जगाचा एक्सपोजर ज्याच्यातनं तुम्हाला मिळतं ती गोष्ट सगळ्यात महत्वाची शिक्षण आहे आता त्याची जर दरवर्षी थट्टा चालणार असेल त्याला काहीच अर्थ उरत नाही ना म्हणजे ज्याला जो झटका येईल ते तुमचं शिक्षण असं नाही होऊ शकत ना म्हणजे यावर्षी हा मंत्री आला ह्याला वाटलं हे की ते दुसऱ्या वेळेला दुसरा मंत्री आला त्याला वाटलं ते की ते मुलांनी काय करायचं तुम्ही एकदा काय ते एक ठरवून तुम्ही शिक्षणाचा काय जो काय सिलेबस असेल तो एकदाच काय तो मांडा याप्रमाणे याच्यापुढे शिक्षण जाईल प्रत्येकाला आलेला झटका हे काही राज्याचं किंवा देशाचं धोरण नाही होऊ शकत ना तुमच्यामध्ये एक सर्कशेतला एक विदूषक असतो त्याला खरा चांगला पत्रस्फुट असतो त्याच्यामुळे तो सहज पडू शकतो तरी त्याला लागत नाही तसा जो व्यंगचित्रकार असतो अर्थचित्रकार असतो तो खरा चांगला चित्रकार असतोच म्हणजे ड्रॉइंग आणि ते त्याच्यावर कमांड असते मग असं तरी वाटलं नाही का नाही आपण किंवा करता का की आपण पोर्ट्रेट पण करायला हवं किंवा म्हणजे मी हे सगळं करूनच आलो ना व्यंगचित्र ही अनेकांना असं वाटतं की वेडा वाकण्या रेगा म्हणजे व्यंगचित्र व्यंगचित्र ही चित्रकलेतली शेवटची पायरी आहे ही पहिली पायरी नाही आहे ज्यावेळेला तुम्हाला रिअलिस्टिक ज्यावेळेला तुमचं अॅनॉटॉमी ड्रॉइंग आणि इतर सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही चित्रकलेतली जी सगळी माध्यम आहेत मग ती वॉटर कलर असेल अॅक्रेलिक असेल तुमचं ऑइल असेल पोस्टर कलर असेल क्रेऑन्स असतील जी काही माध्यम आहेत ती सगळी माध्यमं वापरल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही रिअलिस्टिक आणि अॅनॉटॉमीचा अभ्यास ज्यावेळेला तुमचा पूर्ण होतो किंवा इव्हन स्टील लाईफ किंवा नेचर व्यंगचित्र ही त्याच्या शेवटची पायरी मला असं वाटतं वासुदेवराव इथे बसले असले वासुदेव कुठे आहेत ना बरोबर बोलतो ना अगदी बरोबर हा व्यंगचित्र ही सगळ्यात शेवटची आहे कारण व्यंगचित्रामध्ये काय आहे तर व्यंगचित्र तुम्ही नॉर्मल ज्याला पोर्ट्रेट करता त्याला पोर्ट्रेट असतं आणि व्यंगचित्र करता त्याला एक्सप्रेशन असतं आणि एक्सप्रेशन हे त्याच वेळेला येतं ज्यावेळेला तुमचा रिअलिस्टिकचा अभ्यास ज्यावेळेला पूर्ण होतो त्यावेळेला म्हणजे आता व्यंगचित्र दिसायला लागणं हे कसं दिसतं हे माहीत नाही मला पण अनेकदा चेहरा माझ्यासमोर येतो तोच डिस्टॉर्ट होऊन येतो तर ते का होतं मला माहित पण त्याच्यासाठी ज्याला कोणाला व्यंगचित्र करायला पाहिजे त्याला रिअलिस्टिक ड्रॉइंग हे त्याचं चांगलं असायलाच पाहिजे त्याला अॅनॉटॉमीचा अभ्यास असलाच पाहिजे ड्रॉइंग बरोबर साहेब की तुम्ही आता जी मध्येच एक महाराष्ट्रामध्ये व्यंगचित्र आलं होतं किंवा पूर्वीची तुमचे काही व्यंगचित्र मला आठवतात विशेषतः नारळाच्या झाडाला धरून उभे त्यातले त्यांचे डोळे ते इतके म्हणजे व्यंगचित्र अजूनही अत्यंत वेगळ्या पद्धतीने पण त्याच्या जो बाजूचाही अभ्यास असावा लागतो अॅनॉटॉमी बरोबरच इतिहास माहीत पाहिजे राजकारण माहीत पाहिजे ते हे सगळे व्यंगचित्र तुमचे इतके चांगले असताना सुद्धा मी जर महिन्यातून एक तरी व्यंगचित्र म्हणजे सगळे पेपरमध्ये छापायला तयार आहे रास्त्यावर व्यंगचित्र काढले असंही नाही की तुम्हाला नवीन म्हणजे तुमच्या डोक्यात आलेल्या कल्पना तुम्ही साकार का करत नाही हा माझा आरोप आहे तुमच्यावर मला आरोप मान्य आहे खरं तर केलं पाहिजे याच्याबद्दल काही वाद नाही पण त्या बैठकीसाठी काय असतं आमचं सकाळी खाली आलो की ओपीडी सुरू होती हो आणि मग त्याच्यातनं मग ते वेळेत काढले कारण तुम्हाला व्यंगचित्र करायला पाहिजे तर बैठक पाहिजे आणि मग कोणतरी फोन करतंय कोणतरी आलंय आणि काय ते करू देत नाही म्हणजे आता मला एकतर म्हणजे मला पूर्ण दिवसच बंद करून टाकायला लागेल की काही झालं तरी येणार नाही बाहेर पण करायला पाहिजे मला बाहेर चालू आहे त्याचा चालू मला आला तर विश्वास मिशनमध्ये तिकडे राजकीय कार्यकर्ते आले तेव्हा ते ओरडून सांगितलं मुद्दा की नाही मला इथे काय राजकीय कार्यकर्ते काही ते कुणी चालणार नाही आणि कुणालाही घेतलं त्यावेळेला अगदी फक्त अॅडमिशन किंवा फक्त चित्र आय तिथला करोड म्हणजे तसंच आता काहीतरी थोडा वेळ काढणं आवश्यक आहे ते तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्हाला गाडूनच घ्यावं लागेल हे काही बरोबरचं नाही आणि ज्या वेळेला मला कळतं की मी आत्ता या क्षणाला बैठक मारू शकत नाहीये
मी तुम्हाला खरंच सांगतो, मी मागच्या वेळेला माझ्या एका मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं की मी ज्या वेळेला व्यंगचित्र करायला बसतो आजही मी ज्यावेळेला त्याचं ड्रॉइंग करायला बसतो त्यावेळेला मला सतत असं वाटत असतं की माझ्या मागे बाळासाहेब आणि माझे वडील उभे आहेत. हे जर चुकलं तर तुम्हाला ओरडतील. आणि हे मी तुम्हाला असंच गंमत म्हणून सांगत नाही, हा मला सतत एक असतं की मी माझी एखादी लाईन मग ती ब्रशस्ट्रोक असेल किंवा मी पेन्सिलने केलेलं असेल तर मला पहिला फील येतो हे बाळासाहेबांना आवडेल. कारण ज्या पछडीत ज्या पद्धतीने मी तयार होत गेलो सो ते सतत मला डोळ्यासमोर येतं. म्हणजे मी अनेकांना प्रश्न पडतो की मी काय करतोय. एकदा मला माझ्या मुलाने पण विचारलंय की मी हे काय केलं, तर आमचं ड्रॉइंग पूर्ण झालं, स्केचिंग पूर्ण झालं, ही बाळासाहेबांनी सांगितलेली मला आम्हाला पद्धत माझ्या वडिलांनी. आणि ड्रॉइंग पूर्ण झालं की बोर्ड बाजूला ठेवायचा, एक 5-10 मिनिटं जाऊन यायचं कुठेतरी फिरून यायचं आणि आल्यावरती तेच चित्र उलट करून बघायचं 5 मिनिटं पूर्ण उलट. आणि ते उलट केलेलं चित्र पाहत असताना तुमच्या लक्षात येतं की चित्राचा बॅलन्स गेलाय का नाही गेलाय. चित्र उलट केलं की तुम्हाला कळायला लागते की फिगर चुकली आहे का, काय झालं त्याचं, की काही वेडवाकडं झालंय का, हे उलट करून दिसतं झालं. तर हे मी आजही करतो आणि याचं एकमेव कारण म्हणजे डोक्यात असलेला किंवा मनात असलेला त्या दोघांबद्दलचा एक धाक तो आजही काय नकळत एक सेन्सॉर बोर्ड तुमच्या वरती आहे. सेन्सॉर बोर्ड नाही, परंतु मला असं वाटतं की सेन्सॉर बोर्ड काय करा हे सांगत नाही, काय करू नका हे सांगत. पण समजा आता वेगळं चित्रकला तुम्हाला करायचं असेल मी तो बाकीचं सर्व केलं, पण त्यासाठी वेगळा काय अभ्यास असतो किंवा कसं काय आर्ट स्कूल मग तर कोणी शिकवत नाही आपल्याकडे काय वेगळं. तुम्हाला राजकीय व्यंगचित्रकार व्हायचं असेल तर तुम्हाला नुसतं व्यंगचित्र करून नाही चालत, तुम्हाला तुम्हाला राज्याचा इतिहास माहिती पाहिजे, तुम्हाला देशाचा इतिहास माहिती पाहिजे, तुम्हाला जागतिक थोडा बहुत काही महत्वाचा इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे, ते संदर्भ तुम्हाला माहिती पाहिजे. आणि ते जर संदर्भ तुमच्या बॅकग्राऊंड मागे जर असतील तर तुम्ही एखादी बातमी वाचताना एखादी कल्पना ज्यावेळेला येते त्यावेळेला ते सगळे संदर्भ तुमच्यासमोर येतात आणि त्या प्रकारचं जर समजा थोडं बहुत जे काय असेल ते वाचन तुमचं हे त्या प्रकारचं असलं पाहिजे, वर्तमानपत्राचं तर असलंच पाहिजे. सर्वसाधारणपणे अग्रलेख हे तुम्ही वाचले गेले पाहिजेत, पण आता सध्या ती परिस्थिती पण नाही आहे. मला असं वाटतं एक लोकसत्ताचा अग्रलेख सोडला तर बाकीचं म्हणजे धन्यच आहे सगळं. वस्तुस्थिती आपल्याला काय करणार, पण या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या पाहिजे वाचत. आणि एक जो तुम्हाला उपजत असावं लागतो असं माझं मला वाटतंय, जो उपजत असावं लागतो एक थोडा तिरका विचार करणं आता ते घ्यायला पाहिजे, ते काय ते आणू शकत नाही. आणि तो ह्युमर पाहिजे तुमच्यात, पण तो ह्युमर तुम्ही रेषातून व्यक्त न करता जेव्हा स्टेजवर जाता तेव्हा तो वेगळ्या प्रकारे व्यक्त करतात, नकलातून व्यक्त करतात, त्या माणसाचं बरोबर वेगळं शोधून व्यक्त करतात. ते शोधायला लागत येतं अनावर येत असत सगळं. एक कला आहे की त्यांच्यासारखा आवाज काढणे. आणि मी ती पुढची 2-3 वेळा नक्कल पाहिली की जपून वागावं, जपून बोलावं, अन्यथा जिभेला ओठांचा त्रास होतो, अन्यथा जिभेला ओठांचा त्रास होतो, नको तेव्हा गळ्यात पडली की मफलरचं सुद्धा फास होतो. तेव्हा ते जे त्यांच्या नाकला तुम्ही ज्या केल्या त्या पद्धतीने आवाजात वगैरे त्याचा निवडणुकीच्या प्रचारात किती उपयोग होतो. नाही मी तुम्हाला खरं सांगतो, मी भाषण ज्यावेळेला करतो त्यावेळेला अनेकदा मला असं वाटतं की मी हे मुद्दे बोललो पाहिजे, अनेकदा मी असे मुद्दे आणून पण ठेवतो, बाजूला आणून ठेवतो, पण 99% वेळा असं झालेलं आहे की माझं लक्षच नाही गेलं तिकडे. मी ज्यावेळी भाषणाला सुरुवात करतो बोलत जातो कारण त्या गोष्टी मनात असतात त्या येत जातात आणि ते बोलता बोलता ती नक्कल येते. म्हणजे असं नसतं की आज कोणाची नक्कल करायची असं नाही, तर ते बोलता बोलता ती गोष्ट
येऊन जाते. ऑब्झर्वेशन जितकं लागतच ना त्याला सुद्धा जितकं व्यंगचित्र. पण तुम्ही जर बघितलं तर व्यंगचित्रकार हा जर समजा थोडासा नकल्या नसेल तर व्यंगचित्रात एक्सप्रेशनच येणार नाही. कारण तो चेहरा तुम्हाला कसा दाखवायचा आता ते करत असताना तुमच्या मनात ती गोष्ट यायला तुम्हाला स्वतःला ती माहिती असायला पाहिजे की हा कसा होऊ शकतो चेहरा. आता तुम्ही ह्युमर असेल तुमचा विनोद असेल तो विनोद काय तुम्ही ओढून ताणून आणू शकत नाही. आणि तुम्हाला एक कवी म्हणून तुम्हाला नशीब माहिती असेल की हे काय तुम्ही असं गंमत म्हणून आणू शकत नाही. तुम्ही होतच नाही ते होतच नाही. तर या सगळ्या म्हणजे म्हणून म्हटलं ना की राजकीय व्यंगचित्रकार किंवा अॅनिमेशन किंवा व्यंगचित्रकारिता ही सगळ्यात शेवटचीच ते पर्यंतची. साधारण शब्दात किंवा आपल्या चित्रकलेने अभिधा लक्षणं आणि व्यंजना तीन शक्ती असत. अभिधा जे की सर्व वाक्य साधसाचा अर्थ, लक्षणा म्हणजे भावार्थ, आणि खरा अर्थ जो चित्रकार किंवा व्यंगकार दाखवला असतो तो म्हणजे व्यंगार्थ. पण ती व्यंजना जर शक्ती नसेल तर तो व्यंगचित्रकार कुठलाही चित्रकार कुठलाही होऊ शकत नाही. हे फक्त शब्द नाही मला उच्चारता आले पण म्हटलं म्हणून त्याला फक्त दिलं. मग हे सांगताना म्हणजे पटवून सांगण्यासाठी गोरड आहे समारंभासाठी बोलू वापरूया. तर साहेब मला एक विचारायचं की 2000 नोट कधी पाहिली? 8 नोव्हेंबर नंतर अतिरेक्याने पाहिल्याच्या नंतर डायरेक्ट प्रथम तुमच्याकडे नाही आली? नाही मला किती 6-7 दिवसानंतर माझ्या एका मित्राने दाखवली. तर मला वाटलं की जुन्या आपण लहान असं व्यापार खेळायचं माहिती ना, त्याच्यात तिची नोट असते मला वाटलं ती आणली की काय. त्याच्यानंतर घरी नोट आहे तर तुम्हाला त्या सगळ्या 8 दिवसांच्या सगळ्या खेळाचा जो महिनाभर खेळ चालू आहे नोटांचा त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? मी त्या दिवशी माझ्या पुण्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी हे सांगितलं की ज्या वेळेला ही गोष्ट झाली नोटबंदीची हा विषय खूप मोठा आहे. तुम्हाला असं वाटतं तुम्ही आता काढू नका आणि शॉर्टमध्ये कसं होईल सगळ्या नोटा बंद केल्या तर शॉर्टमध्ये कसं होईल. पण तुम्ही ज्या वेळेला नोटबंदी करता आणि तुम्ही जेव्हा सतत त्याच्यानंतर सांगता की 30 तारखेला बघा मी 30 तारखेला बोलणार मग 30 तारखेला आणि तुम्ही 30-31 तारखेला ज्याला भाषणाला येतात त्याला नोटबंदीवर एक वाक्य बोलत नाही. किती पैसे गोळा झाले किती काय झालं हे तुम्हाला लोकांसमोर सांगायला नको. आणि त्या दिवशी 31 तारखेची जी त्यांची देहबोली होती जी बॉडी लँग्वेज होती ती हा विषय असल्याची बॉडी लँग्वेज होती. तुम्ही 8 तारखेचं भाषण काढून बघा आणि तुम्ही 31 तारखेचं भाषण काढून बघा त्याच्या देहबोलीमध्ये कळलं होतं की हे फसलंय. मला कित्येक भाजपाचे लोक बोलले तो फसलंय म्हणजे काय. आणि मी ज्याला बोलतो त्याला मी आता हवेत कधी बोललो नाही माझ्या कुठे बोललेलं असतं. अनेकांशी माझं बोलणं झालं आणि कॅशलेस तुम्ही बोलताय. माझ्याकडे एक भाजपाचे एक आमदार आले होते ते बोलले कसलं कॅशलेस आणि कसलं काय. गेल्या म्हणे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये आमच्याकडे पैसे निवडणूक लढवायला तरीही पक्षाने आम्हाला प्रत्येकाला 1-1 कोटी रुपये पाठवले होते. म्हणजे 288 कोटी बरोबर की नाही काय बोलताय मग तुम्ही आता हे. म्हणून मी त्या दिवशी जेव्हा पहिल्यांदा बोललो त्यावेळेला कसं आहे आता आपल्याकडे भाजपकडे घसरलेले अनेक पत्रकार असतात वर्तमानपत्रही घसरलेली आहेत घरंगळत गेलेली आहेत आणि टेलिव्हिजन चॅनल तर आटपलंच आहे विषय सगळा. मी ज्यावेळेला पहिल्यांदा बोललो मी ज्या दिवशी हे सगळं झालं 8 तारखेला 9 तारखेला मला पुण्यामध्ये पत्रकार भेटले आणि मला विचारलं काय वाटतं तुम्हाला. मी म्हटलं बघू आता उत्तर प्रदेशच्या निवडणूक आहे तिकडे काय आपट्याची पानं वाटणार आपट्याची म्हटलं काय आता आपट्याची पानं वाटणार का निवडणुकीला. असं नाही होऊ शकत. हे सगळं मुळात तुम्ही ज्याच्यासाठी लोकांना रांगेत उभं केलेलं आहे लोक रांगेमध्ये उभे आहेत त्यांना पैसे मिळत नाहीयेत आणि तुमच्या रिझर्व्ह बँकेपासून सगळ्या बँकांमधनं तुमच्या 2000 आणि 500 नोटा बाहेर ब्लॅकमध्ये आल्या. काही
लाख कोटी रुपये लोकांकडे बाहेर गेले जे लोकांच्या हातामध्ये येत नाहीये आणि तो सगळा पैसा परत काळा पैसाच झाला पुरा झाला मग हे हा सगळा एक्सरसाइज केला कशासाठी तुमची तयारी नसताना तुम्ही जवळपास 60 निर्णय बदललेत ह्या निर्णय घेतल्यानंतर 60 निर्णय बदललेत हे काय पूर्ण तयारीचं लक्षण नव्हतं आणि मला मी याच्यावरती अगोदरही मी 8 तारखेला झाल्यानंतर 19 तारखेला माझं भाषण झालं होतं त्याच्यातही मी या सगळ्या गोष्टी मांडलेल्या होत्या आणि आता याच्या पुढेही मांडलीच मी डिटेलमध्ये मांडली नाही तो अत्यंत ज्वलंत विषय आणखी एका संदर्भात आपलं मत हवं आहे की काँग्रेसच्या बाबतीत मी समजत होतो कारण मी जवळ आहे काँग्रेसच्या म्हणून जिच्याशी काँग्रेस कोणाच्या माझं महात्मा गांधीच्या तर जिच्याशी आपला साखर पुढा व्हावा तिथं दुसऱ्याशी लग्न झाल्यानंतर जे वाटतं ते स्मारकाचं उद्घाटन भाजपने करताना काँग्रेसला वाटलं उद्घाटन दुसरे करताय पण या संदर्भात तुम्ही स्पष्ट भूमिका घेतली होती की जिथे आता पगार द्यायला पैसे नाहीत अनुदान द्यायला पैसे नाहीत एकंदरीत परिस्थिती इतकी वाईट आहे म्हणजे आर्थिक दृष्टीनं की 7व्या वेतनाची सुद्धा आता गरज नाही 6व्या वेतनानेच भरपूर दिलेलं आहे त्या ठिकाणी आणि असं असताना अनेक शिक्षक 5-6 हजार रुपयांवर काम करत असताना पुतळ्यासाठी पैसे नसतानाही जे स्मारक बांधलं त्याबद्दल आपल्याला संदर्भातलं आपलं माझं मत सांगतो पहिली गोष्ट म्हणजे माझ्यासाठी कोणी सत्ताधारी नसतो आणि माझ्यासाठी कोणी विरोधी पक्ष नसतो जे चांगलं आहे त्याला मी नक्की चांगलं म्हणणार जे वाईट आहे त्याला मी नक्की वाईट म्हणणार आणि जे मी आजपर्यंत करत आलो त्याच्यामुळे एखाद्या विषयावरती जर समजा मी माझी भूमिका ही जर समजा विरोधात असेल तर याचा अर्थ मी काहीतरी विरोधासाठी विरोध करतोय असा कधी विचार मनात देखील आणू नका आता हीच गोष्ट ज्यावेळेला काँग्रेस करत होती त्यावेळेलाही माझी भूमिका तीच होती जी आज भाजप करते त्यावेळेला माझी भूमिका तीच आहे याचं कारण ही शुद्ध फसवणूक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा तुम्ही अरबी समुद्रामध्ये बसवण्याचा जो विचार करता हा मुळात शुद्ध फसवणूक आहे एक तर पहिली गोष्ट म्हणजे यांच्यापैकी कोणालाही स्कल्पचर नावाची गोष्टच माहिती नाही की पुतळा बनतो कसा यांना साधारणपणे पु ल देशपांडेंनी जसं सांगितलं होतं की मुंबईकराला कापूस कसा बनतो सर गादीतल्या गादीत वाढत एके दिवशी गादी फुटते आणि बाहेर येतो त्याला माहितीच नाही की कापसाचं झाड असतं त्याला कापूस लागतो वगैरे तसं यांचं आहे त्यांना माहितीच नाही की शिल्प म्हणजे काय आधी तुम्ही सांगता की एक तर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा तुम्ही 2 इंच उंच करणार हा मुळात हा विचार आला कुठून मला पण 2 इंच तुम्ही उंच करायचं ठरवलं म्हणजे महाराजांचा झिरोटोप हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा तिच्या हातापेक्षा वरती गेला बरोबर आहे पुतळा आहे अश्वारूढ म्हणजे घोडा केवढा झाला बरं हे करणारा शिल्पकार कोण आहे बरं जगात इतक्या देशांकडे करोडो रुपये आहेत त्यांनी ते का पुतळे बांधत बरोबर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा एका आयलंड वरती उभा केलेला आहे जो फ्रान्स सरकारने त्यावेळेला अमेरिकेला गिफ्ट दिलेला पुतळा आहे तोही एका वेगवेगळ्या ज्याचे वेगवेगळे मोल्ड असते बरोबर आहे तुम्ही समुद्रात बसवत आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा आयलंड हा एका खाडीत आहे समुद्र खूप लांब आहे तिथून तिथे काय फारशा लाटा बिटा हा विषय नसतो जेव्हा काय तुमचं वादळ बिदळ येतो त्यावेळेला भाग वेगळा परंतु तो तसा मध्ये आहे त्याच्यानंतर मला वाटतं एक रिओचा आहे जो डोंगरावरती आहे एक गौतम बुद्धाचा आहे जो मला वाटतं चायनामध्ये का हाँगकाँगमध्ये कुठेतरी आता आहे याच्या पलीकडे पुतळेच नाही आहेत आणि जो भारतीय जनता पक्ष किंवा जे नरेंद्र मोदी येऊन आमच्या शिव छत्रपतींचं जेव्हा तिथे काय म्हणतात भूमिपूजन नाहीच म्हणतायत त्याला काय म्हणायचं जलपूजन ज्याला करतात नाही जलपूजन करतात मला पहिला प्रश्न आहे की नरेंद्र मोदींच्या वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचं काय झालं एवढं लोखंडी देशभर गोळा केलं त्या पुतळ्याचं काय झालंय त्याच्याबद्दल चर्चाच नाही आणि ही गोष्ट अशक्य आहे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवरती मी काँग्रेसचं सरकार असताना बोललो होतो की हा 5-7 हजार कोटीच्या खाली येऊ शकत नाही प्रोजेक्ट आज तो 10 हजार कोटीच्या खाली येत नाही प्रोजेक्ट हो
होणार नाही तो भाग वेगळा, त्याला करायची इच्छाच नाही. पण महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ते गडकिल्ले हीच महाराजांची स्मारक आहेत. ती जर नीट केली, ती जर चांगली केली, ती कमीत कमी पैशामध्ये होती आणि ती जर उत्तम समजा तुम्ही केली, तर येणाऱ्या भावी पिढ्यांना आपला राजा कोण होता, त्याचा पराक्रम काय, हे आपण इतिहास सांगू शकतो. पुतळ्यांनी कुठचा इतिहास सांगितला जाणार आहे? म्हणून मी आता पण ज्या वेळेला नाशिकला बाळासाहेबांचं पहिलं स्मारक म्हणून मी जेव्हा उभं केलं, त्या स्मारकात पुतळा नाही. माझ्यामध्ये खूप झाले पुतळे आपल्याकडे प्रत्येक चौका चौकामध्ये, आणि मग त्याच्यातनं काहीतरी घडणार आणि मग त्याच्यातनं परत काहीतरी जातीय दंगली घडणार. त्या माणसाच्या नावाला शोभेल असं काही घडेल की नाही? आज बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने तुम्ही, आज ते हिंदू मिलचा विषय झाला, काय झालं ते पुढे हिंदू मिलचं? काही नाही. मुळात तुमच्याकडे पैसे आहेत का? सरकारकडे ना वरती ना खालती पैसे नाही आहेत. स्वप्न बसताय तुम्ही मोठी, स्वप्न बघायला काही हरकत नाहीये, हिचा तर नफा जाईल ना. हात तर झाला, भोक पडले त्याला. आणि याच्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताय, केवढे प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहेत जे प्रलंबित आहेत, तिथे याला पैसे खर्च करता येत नाहीयेत. आणि जी न होणारी गोष्ट आहे ती फक्त नुसतं आता ही फक्त शोभाची चालू आहे, नुसते फक्त घोषणा चालू आहे, याच्या पलीकडे काय नाही चालू. मग मुंबई अहमदाबाद काय बुलेट ट्रेन करणार काय करायचं? मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काय? सकाळी पटकन पोहोचलो, काय ढोकळा खायचा, काय करायचं काय तिकडे जाऊन पोहोचलो दोन तासात, रस्तर पोहोचलो तिकडे ढोकळा खाल्लो, रस्तर भरी बरं आलं, काय करायचं म्हणजे इथे बरे भय काय ढोकळे? कोणाची सोय लावताय? सोय कोणाची लावताय? आणि त्याच्यासाठी किती? 1,00,000 कोटी रुपये. पण ती ही गोष्ट त्या दिवशी आली काहीतरी, त्याच्यात ती काय स्टेशन कुठची कुठची येणार? मग मी ज्याला ती स्टेशन सगळी बघत होतो, ज्याला मुंबई अहमदाबाद ज्याला मी तो त्यांचा बुलेट ट्रेनचा विषय ज्याला बघत होतो, मी म्हटलं ह्याच्या मनातनं अजून जात नाहीये की मुंबई आपल्याला घ्यायची आहे म्हणून, गुजरातला हे अजून मुंबई आपल्याला घ्यायची आहे, त्याच्यासाठीचा आता हा प्रयत्न नाही ना. माझ्यामध्ये हा त्याच्यासाठीचा प्रयत्न आहे. तुम्हाला पटकन कुठे जायचंय? आज मुंबई ते दिल्ली साधारणपणे 100 विमानं आज मुंबई दिल्ली करतात. म्हणजे गरज कुठे सर्वात जास्त? मुंबई दिल्ली, बरोबर. तुमची बुलेट ट्रेन पहिली मुंबई दिल्ली पाहिजे, मुंबई कलकत्ता पाहिजे, मुंबई चेन्नई पाहिजे, मुंबई अहमदाबाद. आणि तुम्ही गुजरातमध्ये 8 स्टेशन आणि महाराष्ट्रामध्ये 4 स्टेशन, याचं कारण तिथनं जास्तीत जास्त माणसं आज इथे महाराष्ट्रामध्ये यावीत, ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये यावीत, जेणेकरून त्यांचं जे जुनं स्वप्न आहे मुंबई स्वतंत्र करण्याचं, हेच त्याच्या मागचं षडयंत्र आहे. हे मी विनाकारण आरोप करत नाही, हे जास्त तुम्ही शोधून बघा. ही बुलेट ट्रेन साधी नाही आहे, नाही तर असा मनात विचारच येणार नाही की मुंबई अहमदाबाद का करायची. हा त्याच गोष्टीचा एक भाग आहे. आज राज ठाकरे काय बोलते कदाचित पटत नसेल, थोड्या दिवसांनी कालांतराने पटेल. याच अनुषंगाने तिरकत ते नाशिकला बॉटनिकल गार्डन हे सांगा, याच्यावरती जरा सांगितलं चालू नाही काय होतं. मी 12 वर्षापूर्वी मी नाशिकला एक आयुक्त होता सिंगल नावाच्या, त्यांनी मला म्हणाल्या की इथे खूप मोठं चांगलं बॉटनिकल गार्डन आहे. म्हटलं अच्छा कुठे? म्हणून आम्ही सकाळी अगदी पहाटे आम्ही त्या मला दाखवायला घेऊन गेलं. नाशिक शहरामध्ये आहे ते, मी पाहिलं ते, त्याची अवस्था अत्यंत बिकट, वाईट, घरडी, आणि ते वनखात्याची जमीन आहे ती. आता म्हटलं वनखात्याची जमीन, महानगरपालिका काय करायचं मला समजे ना. मग मी त्यावेळेला एक मंत्री होते अगोदरचे, त्यांना मी भेटलो की म्हटलं असं असा ही वनखात्याची जमीन आहे, म्हटलं इथे जसं जर आता काहीच केलं नाही इथे तर उद्या झोपड्या होतील इथे, तर त्यापेक्षा म्हटलं तुम्ही आम्हाला महानगरपालिकेला द्या जमीन तुमची, महानगरपालिका ती गोष्ट तुम्ही तयार करेल आणि ट्राय पार्टी अग्रीमेंट करून म्हटलं करेल. मग ते टिपिकल आपल्याकडचे जे IAS अधिकाऱ्यांची एक असते पाहिजे ना,
मला तो कधी मला सरकारचा पेपर कधी वाचताच नाही आलाय. ते काय म्हणायचं असतं त्यांना सांगतच नाही. खूप वेळ वाचल्यानंतर कळतच नाही की आपल्याला काय म्हणजे आपल्याला मला ज्या वेळेला समन्स यायची कोर्टाची मला कळायचं नाही सोडलाय का पकडलाय. काय काय कोर्टाकडनं यायचे पेपर पेपर कळायचंच नाही वाचतानाच कळायचं नाही. मग त्यांनी मला असं विचारलं की याच्या आधी असे कुठे झाले आहे काय. ते टिपिकल ते असतं ना सरकार याच्या आधी असे कुठे झाले आहे काय. ज्या अर्थी त्या अर्थी असतं सगळं. मी म्हटलं समजा नसेल झालं तर करू शकतो की नाही आपण. मग तिथे त्या अधिकाऱ्यांना मी विचारलं. मी म्हटलं मला एक पहिली गोष्ट सांगा म्हटलं तुमचं लग्न झालंय का. तुझे म्हणले हो. मी म्हटलं मग जेव्हा तुम्ही बघायला गेला मुलगी त्यावेळेला समोरच्याने विचारलं का तुम्हाला काही अनुभव किती हो अगोदरचा असं काही विचारलं का तुम्हाला. नाही ना अनुभव नसताना म्हटलं तुम्हाला मुलीची लग्न करून दिलं ना. मी म्हटलं मग बोटॅनिकल गार्डन करताना याच्या आधी असे कुठे झाले आहे काय कशासाठी पाहिजे. मग ते बाहेर कळलं. मग त्याच्यानंतर मग मी एके दिवशी मुनगंटीवारांकडे गेलो. मुनगंटीवारांना ते समजलं मी काय म्हणतोय ते. ते म्हटलं मला तुमची जमीन नको आहे जमीन ठेवा तुमच्याकडे ती डेव्हलप करण्यासाठी म्हणून द्या. मग त्यांना समजलं मग त्यांचे जे अधिकारी आहेत काय त्यांचं खरगे विकास खरगे त्यांनाही ते समजलं. खूप पॉझिटिव्ह अधिकारी येतो. मग त्यांना समजलं मग त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. मग ते सगळं गोष्ट घडली आणि मग मी त्याच वेळेला रतन टाटांशी बोललो आणि रतन टाटांना म्हटलं की असं आहे प्रोजेक्ट. म्हटलं माझी इच्छा आहे की तुम्ही सीएसआरच्या अंडर म्हटलं हा प्रोजेक्ट करावा. म्हणजे सगळं पाहिलं आणि बोलले डन. आतापर्यंत त्यांनी त्या प्रोजेक्टसाठी म्हणून 3 कोटी रुपये सँक्शन केले होते. पण या गेल्या 6 महिन्यामध्ये जेव्हापासून काम सुरू झालं तेव्हापासून आजपर्यंत 13 कोटी रुपये खर्च झाले त्याच्यावरती आणि ते टाटा ट्रस्टने केले. आज नाशिकमध्ये मी टाटा ट्रस्ट घेऊन गेलो, अंबानी घेऊन गेलो, महिंद्रा घेऊन गेलो, जीबीकेला घेऊन गेलो, एलएनटीला घेऊन गेलो, एवढ्या सगळ्या कंपन्यांना मी घेऊन गेलो आणि तिकडे प्रोजेक्ट राबवले. या सगळ्यांचे मेन हेडक्वार्टर्स मुंबईत आहेत. एकही काम नाही झालं मुंबईत. माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे आपण खरंच एकदा ते नाशिकचं बोटॅनिकल गार्डन आपण खरंच बघायला या. ज्या प्रकारे ते उभं केलेलं आहे आज तिथे जवळपास रोज त्या गार्डनला जवळपास 4 ते 4.5 हजार लोक व्हिजिट करतात जिथे एक माणूस जायचा नाही. सुंदर झाले दाखवू नंतर मी दाखवेन आता नाही नंतर. आणि ते दुसरं पण शस्त्रांचं संग्रहालय. शस्त्र संग्रहालय हा शस्त्र संग्रहालयाचं काय तिथे मला विचारला की बाळासाहेबांच्या नावाने स्मारक करायचं तर बाळासाहेबांचं नाव घेतलं आणि शस्त्र नसतील तर मग जरा प्रॉब्लेम आहे. म्हणून मग मी बाबासाहेबांशी बोललो आणि मग ते शस्त्र संग्रहालय उभं राहिलं. मला पहिला मनात विचार प्रत्येक शहरामध्ये काही गोष्टी उभ्या करताना माझ्या प्रत्येक वेळेला मनामध्ये येतं की या शहरात राहणारी एखादी स्त्री ज्या वेळेला त्याच्या तिच्या मुलाला घेऊन संध्याकाळी तो शाळेतनं आल्यावरती कुठे घेऊन जायचं याला हा प्रश्न पडत असेल. मग जर प्रत्येक स्त्रीला किंवा प्रत्येक वडिलांना जर हा प्रश्न पडत असेल की माझ्या मुलाला घेऊन जाऊ कुठे मॉलमध्ये चित्रपट बघायला की रेस्टॉरंटला हे सोडून आपण काही त्याला दाखवणार आहोत की नाही हा विचार मला खूप वर्ष माझ्या मनामध्ये आहे होता आणि हे जग बघितल्यानंतर माझ्या सतत ते मनामध्ये होतं की कुठेतरी आपल्याकडे झालं पाहिजे. प्रत्येक गोष्ट ही काही निवडणुकीच्या दगडावरती तपासून पाहिली पाहिजे किंवा घासून पाहिली पाहिजे अशाचा काही भाग नसतो. मला असं वाटतं आपण आपली गोष्ट करत राहावी त्यातनं अनेक लोकांना काही गोष्टींची ऊर्जा मिळेल अशा गोष्टी अजून शहरामध्ये उभ्या राहतील. आता मी ज्यावेळेला एकदा ताडोबाला गेलो होतो आणि ताडोबाला गेलो असताना उन्हाळ्याच्या दिवसात गेलो होतो जवळपास 49 डिग्री टेम्परेचर होतं. मी ते सगळं जंगल पाहिल्यानंतर मी आल्यावरती मी रतन टाटांना एकदा तेव्हा भेटलो होतो आणि मी टाटांना म्हटलं की मला असं वाटतं की तुम्ही आपल्या कारण त्यांचं त्या ह्याला पण आहेत ना रिसॉर्ट्स मध्य प्रदेशमध्ये वगैरे पण आहेत. तर मी त्यांना म्हटलं की आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये ताडोबासारखं जंगल आहे म्हटलं इथे जर समजा तुमचं ताज या नावाने जर समजा रिसॉर्ट आलं तर इमिजिएटली आमचं ताडोबा म्हटलं वर्ल्ड मॅपवरती येईल कारण त्यांची चेन असते ती तर ते दिसायला लागेल. मग त्यांनी ते माणसं पाठवली जमीन आणि या सगळ्या गोष्टींसाठी वगैरे वगैरे फार काही झालं नाही. मग मी त्याच्यानंतर मुनगंटीवारांना सांगितलं आणि मुनगंटीवारांना सांगितलं म्हटलं की असंच आहे म्हटलं आणि टाटा तयार आहे त्यांना मदत करा तिथे.
मला असं वाटतं आता काहीतरी एक आठवड्याभरापूर्वी एक कार्यक्रम झाला त्या ठिकाणी मुनगंटीवार आणि टाटांचं. तर हे या दृष्टिकोनातून मी पाहत असतो की हे आपल्याकडे जे आहे हे चांगलं कसं होईल, चांगलं कसं राहील आणि वाढवता कसं येईल. तर प्रत्येक गोष्ट करत असताना निवडणुकीला बसं किती मिळतील आणि कशी मिळतील असा कतरुविचार करून नाही हो या गोष्टीवर. आणि कुठल्या नवीन कल्पना असं काय आणखी कुठल्या नवीन कल्पना किंवा जलपुरुष आपल्याकडे आले होते राजस्थानचे किंवा मला असं वाटतं की आपण माझा एकमेव राजकीय पक्ष आहे भारतात ज्याने पहिल्यांदा विकास आराखडा ब्लूप्रिंट ही राज्याची मांडली असं आजपर्यंत कधी झालेलं नाहीये. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये मी ती मांडली त्यातल्या अनेक लोकांनी ते वाचण्याचेही कष्ट घेतले नाहीत. पण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींवरती विचार करून झालेला आहे. मला असं वाटतं एकदा जर ती चाळली तर त्यातलं तुम्हाला अनेक गोष्टी मिळतील. माझ्या अनेक काही योजना आताच्या तुमच्या फडणवीस सरकारने घेतल्यात की आणि घ्याव्यात पण ते नीट कराव्यात. ह्यातनं घ्यायच्या घोषणा करायच्या आणि बंद व्हायचं असं करून चालणार नाही. म्हणजे कल्याण डोंबिवली सांगितलं आम्ही 6,650 कोटी रुपये देऊ, 6,650 रुपये पोहोचलेलं नाही अजून. मुंबईला सांगितलं आम्ही 10,000 कोटी रुपये देऊ, 10 रुपये पोहोचलेले नाही. मग कुठून महाराजांचा पुतळा करणार तुम्ही? आहे का पैसे तुमच्याकडे? ते भूमिपूजन केलं साहेब तर भूमी दिसत नव्हती. अस्थिपूजन आणि जलपूजन याच्यात काय फरक आहे? कॅमेऱ्यात तर काय कळलं नाही या ठिकाणी ज्या पद्धतीने ते दिसत होतं. मला तर ते सगळे ते शांताराम बापूंचे त्या पाहिजे टाकणार त्या राजकमल त्या राजकमलचे त्याच्या माहिती त्या सगळे काय काय टाकायचे. हा सर असं एक स्पिलबर्गला मी भेटला होता. कोण? किंवा स्पिलबर्गला स्पिलबर्ग नाही नाही किंवा चित्रपटाचा आणि संगीताचा तुमचा अभ्यास तो आहे मला माहिती आहे चांगल्या प्रकारे. त्या क्षेत्रामध्ये किंवा त्याच्यात तेही आहेत ना, मग त्या सगळ्यांना एकत्रित कसा परिणाम होऊ शकतो? ते माझं पहिलं प्रेम हे फिल्म मेकिंग, हे माझं पहिलं प्रेम आहे. मी अनेकदा माझ्या अनेक मुलाखतींमध्ये मी सांगितलं होतं की जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये असताना मला त्यावेळेचं माझं जे स्वप्न होतं त्यातनंच हे सगळं विश्व अॅनिमेशन वगैरे सगळं सुरू झालं. माझं त्यावेळेला जे स्वप्न होतं की अमेरिकेत जाऊन वॉल्ट डिस्नी स्टुडिओमध्ये अॅनिमेटरचं काम करावं. पण तेव्हा मला कोणाला पत्र लिहायचं आणि कोणाला भेटायचं काय काय संदर्भ काही माहितीच नव्हतं काही. त्याच्यामुळे त्याची गोष्ट राहिली, व्यंगचित्रकार होतोच. पण माझं पहिलं प्रेम हे फिल्म मेकिंग आणि मग मी त्या सगळ्या दृष्टीतनं मी राजकारणाकडे बघतो. आणि राजकारण हे मला असं वाटतं एक चांगलं माध्यम आहे ज्यातनं तुम्ही अनेक गोष्टी उभ्या करू शकता, डिलिव्हर करू शकता आणि लोकांना तुम्ही समाधान देऊ शकता. त्याचं हे राजकारण हे मी माध्यम बघतो. त्याच दृष्टिकोनात मी बघतो याच्यात झालं. प्रत्यक्ष काय काय करायचं? मी आता बरेच महिने काढलेले नाही, मला कल्पना नाही. मला कारण आता मी नवीन काही कॅरेक्टर्स केलेले नाही आहेत, सगळेच तसेच दिसतात. एकसारखेच दिसतात. कधी त्यात दिसतात एखादा नाही. बाळासाहेबांच्या भाषेत सांगायचं म्हणजे बरेचसे सगळेजण मैसूर सँडल सोबसारखेच दिसतात. मी प्रयत्न करून करतो. मी मला मला जे काही कॅरेक्टर्स आवडतात त्यातला एक कॅरेक्टर म्हणजे मला अटलजींचं कॅरेक्टर हे चेहरा मला करायला जेव्हा मी करत असते त्यावेळेला मला करायला फार आवडायचा अटल बिहारी वाजपेयींचा. प्रयत्न करून बघतो.